जय शिव मुलांना पण वर्गात सुरुवात करायच्या आधी आपण परमेश्वराला स्मरण करतो मग नंतरच आपण आपल्या वर्गाची आणि सुरुवात करत असतो हो की नाही तर चला मग आपण सर्वात प्रथम काय करायला पाहिजे परमेश्वराच्या समोर डोळे बंद करून हात जोडून आपण प्रार्थना करूया <coughs> पैत्र 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 स्वयनादेश परमेश्वर पिता तू आम्हाला सकाळपासून सांभाळला आणि ही वेळ दिली त्यासाठी तू जो असतो ते करते प्रभू परमेश्वरा ह्या सर्व लेकरांना तू आपल्या हाती घे या लेकरांना बुद्धी आणि ज्ञानने परिपूर्ण कर जेणेकरून हे लेकरं जे काही शिकत आहे प्रभूजी प्रभूजी त्यांच्या लक्षात राहू दे आणि त्यांनी विसरू नये म्हणून त्यांना शक्ती दे आणि जे काही शिकत आहे त्यांना स्मरण राहण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर प्रभूजी या लेकरांसोबत राहा त्यांच्या अभ्यासात आणि कार्यामध्ये तू त्यांना मदत कर आणि मार्गदर्शन कर आणि वर्गात शिक शिकत असताना त्यांचं लक्ष प्रभूजी शिकवण्याकडे लागू दे आणि त्यांनी जे काय ऐकतील त्यांच्या लक्षात राहण्यासाठी तू त्यांना सहाय्य करशील असा विश्वास करते प्रभू ही छोटशी प्रार्थना तुझ्या नावाने मागते म्हणून तू ऐक आमेन मेन बरं मुलांना मागच्या आपण वर्गात काय काय शिकलो तुमच्या लक्षात आहे का आणि मी तुम्हाला एक होमवर्क पण दिला होता तुम्ही सर्वांनी ते सर्व लिहून काढले का सर्वांनी जे सांगितले जाते, जाते ते लिहायला पाहिजे तुम्ही लिहाल तर तुमच्या लक्षात राहील की आम्ही मागच्या वर्गात काय शिकलो आणि जर आपण लक्ष नाही दिलं आणि लिहिलं नाही तर आपल्या लक्षात राहणार नाही म्हणून प्रत्येकाने काय करायचं जे जे काही शिकवलं जातं ते सर्वांनी लिहून वहीत ठेवाय वहीमध्ये लिहायचं आणि ते वाचायचं नेहमी ते वाचत राहायचं म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आम्हाला टीचरने आम्हाला काय काय शिकवलं आणि ते तुमच्या मग ध्यानात राहणार आहे ठीक आहे आज काय आपण मागच्या याच्यात पण सुद्धा बघितलं होतं की परमेश्वर आणि मोशेला मोश्याला निवडलं होतं मोशे काय करतो आता मोशेचं इथं सर्वात आज मोशेविषयी शिकणार आहोत कारण की परमेश्वर आपल्याला आज्ञा देतो आहे की नाही परमेश्वराने तसंच मोशेला आपल्याकडे आपल्यासाठी निवडला आणि तो कनान देशातून मिसर देशातून लोकांना कनान देशात जेव्हा आणलं तेव्हा परमेश्वरा परमेश्वराशी बोलतो परमेश्वर कोणाशी मुसा मोशेसोबत बोलत असतो तेव्हा म्हणतात परमेश्वर हो पर त्याला बोलवतात आणि काय म्हणतो सिनई पर्वतावर डोंगरावर त्याला परमेश्वर बोलवतो आणि त्या ठिकाणी उंच डोंगरावरतो मोशे काय करतो जोड़ जातो परमेश्वर त्याला सांगते की तुझ्या लोकांना मी दिलेली आज्ञा पाडायला सांग आणि मग पर प्रत्येकांना एक आज्ञा दिली जाते हो की नाही तसं मोशेला परमेश्वर आज्ञा दिली की तु, तू तुझ्या लोकांना सांग की परमेश्वराने काय काय चांगले चांगले कामं केले आपल्याला परमेश्वराने कशी मदत केली आपल्याला परमेश्वराने गुलामगिरीतून मिसर लोकांच्या हातून कशी सुटका दिली सर्व गोष्टी मोशेला सांगतो की तुम्ही तू तु जाऊन त्यांना सांग मग तो काय करतो आ, पर तिथून सिनय पर्वतावरून खाली येतो आणि परमेश्वराशी बोलल्यानंतर परमेश्वराची बा बोलणं झाल्यानंतर तो लोकांमध्ये येऊन सांगतो की परमेश्वराने माझ्याशी काय बोलले मग परमेश्वराने त्यांना मोशेला जे जे सांगितलं होतं ते लोकांना सांगतो आणि मग काय करतात लोक त्याचे आज्ञेचं पालन करतात आणि मग म्हणतात की ठीक आहे परमेश्वराने जे काय सांगितलं आम्ही ते करायला तयार आहोत मग मग मोशे परमेश्वराला सांगतो की माझे स तू सर्व लोकं तू जे आज्ञा देणार आहे ते आज्ञा मान्य करायला तयार आहेत आणि मग परमेश्वर मोशेला सांग मोशेला आज्ञा देतो आणि दोन पाट्या देतो त्या पाट्यामध्ये दे काय दिलेले असते परमेश्वराने दिलेली आज्ञा त्या का, पाट्याला काय म्हण पाट्यामध्ये आज्ञा दिली असतात ती कोणती आहे परमेश्वराने आपल्याला दहा आज्ञा दिली ते कुणाद्वारे दिली मोशेद्वारे दिले मा मोशेला दिले आणि ते आज्ञा ते मोशेने त्या सर्व लोकांना दिली आणि त्या लोकांनी ते सर्व आज्ञा वाचले आणि त्या आज्ञेमध्ये सर्वात मोठे दोन आज्ञा आहेत आणि परमेश्वराने म्हटलं मोशेला की सर्व आज्ञा पाळणे आवश्यक आवश्यक आहे पण त्याच्यातील दोन आज्ञा सर्वात मोठी आणि सर्व सार त्या आज्ञामध्ये आहेत म्हणून त्यांनी म्हटलं की पर तू आपल्या परमेश्वराला संपूर्ण मनाने संपूर्ण आत्मेने संपूर्ण बुद्धीने प्रेम कर कसं म्हटलं परमेश्वराने संपूर्ण मनाने आणि संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण बुद्धीने तू परमेश्वराशी प्रेम कर जोपर्यंत आपण परमेश्वराशी प्रेम करणार नाही आपल्याला परमेश्वराची प्रेम प्रेमाची जाणीव होणार आहे का नाही ह्या लोकांनासुद्धा तेव्हाच परमेश्वराची जाणीव होते म्हणून परमेश्वराने मोशेद्वारा त्यांना आज्ञा दिली आणि हे आज्ञा पाळायला सांगितले मग त्यानंतर पर दुसरी आज्ञा दिली की तू आपल्यावर जसा प्रेम करतो तसं तू शेजा शेजाऱ्यांवर सुद्धा प्रेम कर म्हणजे परमेश्वर ही आज्ञा दिली क कशाला की आपण ही आज्ञा पाळायला पाहिजे त्या लोकांना पण दिली आपल्याला पण दिली म्हणून मुलांनो परमेश्वर जेव्हा म्हणतो की तुम्ही माझी आज्ञा पाळात आपण त्याच्या आज्ञेत राहू तर आपण कसं कुठं जाणार आहोत परमेश्वराच्या आपल्या जीवनाच्या जीवनाकडे जाणार आहोत आणि आपलं जीवन कसं होणार चांगल्या मार्गामध्ये जाणार आहे जर आम्ही आज्ञा नाही पाडली आम्ही परमेश्वराची इच्छा नाही पूर्ण केली तर आपण आपला मार्ग आणि आपलं जीवन कसं राहणार आहे दुःखमय कष्टमय राहणार आहे आणि हो की नाही ज्या रीतीने फारूच्या लोकांमध्ये राहून परमेश्वरांनी मोशेद्वारे यांना काढलं सगळ्या संकटून त्यांना सुटका दिली का त्या परमेश्वराच्या सान्निध्यात होते परमेश्वराची ती आ ते लोक आज्ञा मानत होते म्हणून परमेश्वराने त्यांच्याशी प्रेम केलं म्हणून त्यांना तिथून सुटका दिली तर आपण सुद्धा परमेश्वराच्या आज्ञा पाळायला पाहिजे परमेश्वराने दिलेले जी जे आज्ञा दिली जे ते पाळायला पाहिजे आणि पाळल्यानंतरच मग आपलं जीवनसुद्धा जीवनाच्या मार्गामध्ये चांगलं लागतं आणि परमेश्वर आपल्याशी प्रेम करतो आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवतो यासाठी आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठी प्रेम करायला पाहिजे परमेश्वराची आज्ञा म्हणायला पाहिजे आपल्या शेजाऱ्यांशी प्रेम करायला शेजाऱ्यांशी आपण कधी कधी सर्वच बहुतेकदा पाहतो की आपण शेजाऱ्यांशी प्रेम करत नाही आपण कधी कधी भावंडाशी प्रेम करत नाही आपसामध्येच सा आपण भावंडाशी भांडण करतो तर आपण भांडण न करता आपण काय करायला पाहिजे आपल्या भावांशी बहिणीशी आपल्या शेजाऱ्यांची आपल्या आईवडिलांची आज्ञा सुद्धा मानायला पाहिजे त्यांच्याशी प्रेम करायला पाहिजे आणि जर आपण आज्ञा नाही म्हणली तर आपलं जीवन काय आहे आपल्या जीवनाचा मार्ग विस्कळीत होऊन जातं आणि काय होतं आपण ज्या चांगल्या मार्गात लागणार नाही आपले विचार चांगले राहणार नाही आपलं मन चांगलं राहणार नाही म्हणून त्यासाठी मोठ्यांची आज्ञा मानणं आवश्यक आहे कधी कधी आपण आपल्याला शिक्षक लोक पण आज्ञा देतात की तुम्ही आज वर्गात येत असताना हे एक प्रकारची आज्ञा आहे की तुम्ही होमवर्क करून या तर आपण कधी कधी काय करतो होमवर्क न करता आपण तसे चालले जातो काय झालं मग तिथं आपण शिक्षकांचं आज्ञेचं पालन केलं नाही केलं नाही ना तर मग त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे त्याची शिक्षा मिळणार आहे का कारण की तुम्ही आम्ही शिक्षकांची आज्ञा पाडली नाही हो की नाही म्हणून आपण शिक्षक आपल्याला शिक्षा देतो तर त्यावेळी आपण काय करायला पाहिजे आपण परमेश्वराचे वचन लक्षात ठेवायला पाहिजे परमेश्वराने दिलेली आज्ञा आपल्याला दिल आज्ञा दिलेली आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि ह्यापासून जर आपण परमेश्वराची आज्ञा मानतो तर आपल्या मोठ्या लोकांचीसुद्धा आपण आज्ञा मानतो मग मुलांना आज आपल्याला एकाशी लक्षात ठेवायचं आहे परमेश्वराने आम्हाला किती किती आज्ञा दिली दहा आज्ञा दिली किती दहा आज्ञा हे सर्व दहा आज्ञा काय करायचं आहे आम्हाला पाठांतर करायचं आहे हां वर्ग झाल्यानंतर तुम्ही आपलं पुस्तक उघडा आणि ते दहा आज्ञा वहीवर व्यवस्थित लिहून आणि त्याला पाठ करायचं पाठांतर जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमच्या लक्षात राहील की परमेश्वर आम्हाला कोणकोणती कुन आज्ञा दिली आहे जोपर्यंत आपण आज्ञा पाठांतर करू नये आपल्याला परमेश्वराची कोणतीच आज्ञा लक्षात राहणार नाही म्हणून मुलांना आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला जी आज्ञा दिली आहे ते सर्व लिहून काढा आणि पाठांतर करा पाठांतर केल्यानंतर मग मी पुढच्या वर्गात येईल तर विचारेल की कोण कोण आपलं घरकाम केलेलं आहे होमवर्क दिलेलं कोण कोण केलं मग मी सगळ्यांना विचारल्यानंतर सगळ्यांना काय राहायला पाहिजे लक्षात राहायला पाहिजे की आम्हाला टीचरनी काय शिकवलं होतं दहा आज्ञा शिकवल्या ते दहा आज्ञा आम्ही पाठ केली किंवा नाही म्हणजे तुमच्यासाठी ही एक आज्ञा झाली आहे जसं परमेश्वराने मोशाला आज्ञा दिली लोकांना आज्ञा दिली तशी तुम्हालासुद्धा माझ्या आज्ञेचं पालन करायचं आहे कारण की तुम्हाला हे शिकणं अतिआवश्यक आहे चला आजचा वर्ग संपवायच्या आधी आपण काय करणार आहोत परमेश्वराजवळ प्रार्थना करू आणि म्हणूया प्रभूजी आम्हाला बुद्धी दे शक्ती दे की आम्ही खरोखर संपूर्ण मनाने संपूर्ण हृदयाने तुला प्रेम करावं आणि त्याच्यानंतर दुसरी आज्ञा काय दिली आहे शेज आप तू जसे आपल्यावर प्रेम करतो तसं तू शेजाऱ्यावर प्रेम कर हे दोन महत्वाचे आज्ञा लक्षात ठेवून आजचा वर्ग संपवताना प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करू की हे दोन आज्ञा पाडण्यासाठी तुम्हाला काय कर शक्ती दे आणि सामर्थ्य दे चला डोळे बंद करून हात जोडूया पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा आम्ही तुझे स्तुती करतो की ही सुंदर वेळ दिल्याबद्दल आणि वर्गात आम्ही जे काही शिकलो या लेकरांना विशेष करून लक्षात राहू दे आणि प्रभूजी तू आम्हाला दिलेल्या दहा आज्ञा पाळण्यासाठी तू आम्हाला सामर्थ्य दे शक्ती दे बुद्धी दे प्रभूजीची जेणेकरून की आम्ही हे आज्ञा विसरू नये आणि तुने दिलेल्या दोन्ही आज दहा आज्ञामध्ये जे महत्त्वाचे दोन आज्ञा आहेत ते सुद्धा आम्हाला पाळण्यासाठी तू शक्ती दे आणि या दोन आज्ञेवर आमचं जीवन निर्भर राहण्यासाठी आम्हाला वागण्यासाठी सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करणारा परमेश्वरम तुझं उपकास्तुती करतो आणि आम्हाला प्रत्येकांना शक्ती आणि बुद्धीने परिपूर्ण कर पुढची वेळ तुझ्या हाता सोप हातात सोपवून देतो ही छोटीशी प्रार्थना तुझ्याच नावाने मागते म्हणून तू ऐक आमेन जय शिव मुलांना